पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. सामान्य काळातील 32वा रविवारी प्रदर्पण करीत असताना आजची उपासना आपणास सार्वकालिक जीवनावर आपली श्रद्धा बळकट करण्यास व ख्रिस्ताच्या विश्वासात वाढण्यास बोलावण्यात आलेल्या सर्व भाविकांचे हा पवित्र मिशा बलिदानात सहर्ष स्वागत करतो. आपण आपल्या जीवनात सर्वदा सुख दुःखांना सामोरे जात असतो. असा ह्या सुख दुःखांच्या जीवनात असा जन्म आपल्याला लाभलेला असतो, तसेच मरण सुद्धा घडत असते. आपली अशी समजूत आहे की ज्याप्रमाणे आपल्या जन्माने आपल्या आयुष्याची सुरुवात होत असते त्याचप्रमाणे मरणाने जीवनाचा शेवट होतो. परंतु आपला ख्रिस्ती विश्वास व शिकवण आपणास शिकविते की मरण हा आयुष्याचा शेवट नसून ख्रिस्तामध्ये अनंत काळाच्या जीवनाची जणू नवीनच सुरुवात आहे. आजच्या देव शब्द तिन्ही वाचनाद्वारे आपणास जिवंतांच्या देवावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे आपला देव हा मृतांचा देव नसून जिवंतांचा देव आहे. तो आपणास स्मरण नव्हे तर नवीन जीवन देण्यासाठी आला आहे. आणि हे नव जीवन आपल्याला ख्रिस्ताद्वारे प्राप्त होत असते. म्हणून आजच्या उपासनेद्वारे आपण जिवंतांच्या देव प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकडे मरणानंतर अनंत काळचे जीवन जगण्यास लागणारी विशेष कृपा मागूया व स्वतःसाठी आणि एक दुसऱ्यासाठी त्या पवित्र मिशा बलिदानात विशेष कृपा प्रार्थना करूया. परमेश्वर आमचे प्रार्थना ऐकावे म्हणून आमच्या पापांची आम्ही आठवण करूया आणि प्रभू परमेश्वराकडे आम्ही क्षमा मागूया. आम्ही सर्वजण म्हणूया सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. सर्वसमर्थ व दयाळू परमेश्वरा, सर्व अनिष्टापासून आम्हाला वाचव, पापाच्या पारतंत्र्यातून आम्हाला मुक्त कर व सत्य
सत्कृत्य करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. मकाबीच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. विश्वाचा राजा सर्वकालीन नव्या जीवनाकरिता आम्हाला उपयोग. सात भाऊ आणि त्यांची आई यांना पकडण्यात आले. त्यांना चापकाने आणि आसुडाने मारून नियमाविरुद्ध असलेले डुकराचे मांस खाण्यास राजा करून बजावणी केली जात होती. त्यांच्या वतीने एकाने म्हटले, आपण आम्हाला काय विचारू इच्छिता आणि आमच्याकडून काय जाणू इच्छिता? आम्ही आमच्या वाडवडिलांच्या विधी नियम मोडण्याऐवजी मरायला तयार आहोत. दुसरा आपला शेवटचा श्वास घेताना म्हणाला, अरे सापिक आणि नीच माणसा, तू आम्हाला ह्या जीवनातून काढून टाकलेस तरी विश्वाचा राजा सर्वकालीन नव्या जीवनाकरिता आम्हाला उठवील, कारण आम्ही त्याच्या नियमाकरिता प्राण दिला आहे. त्यानंतर तिसरा त्याच्या क्रममुक्तीचा बळी झाला. त्याबाबत त्याला आज्ञा केली असता त्याने तत्काळ जीभ बाहेर काढली आणि धैर्याने हात पुढे करून मोठ्या अभिमानाने म्हणाला, हे मला स्वर्गातून मिळालेले आहे आणि त्याच्या नियमाकरिता मी हे तुच्छ मानतो. त्याच्याकडून मला परत मिळाल्याची आशाही आहे. त्या तरुण इश्माच्या धैर्याचा राजावर आणि त्याच्याबरोबर असलेल्यावर आश्चर्यकारक परिणाम झाला. त्या तरुणाने त्यांच्या यातना काही जुमानल्या नाही. त्यालाही ठार केल्यावर त्याने स्वतःला त्याच्या प्रकाराची वाईट वागणूक दिली आणि सहले. तो मृत्यूच्या दाटेत असताना म्हणाला, देवाकडूनच पुन्हा उठवले जाईल. त्या दिलेल्या आशेला अंतकरणात बाळगत मनुष्य मानवाकडून असलेल्या मरणाला अवश्य कंटाळतो. परंतु हे राजा, तुला पुनरुत्थानाचे जीवन लाभणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो. हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो. हे परमेश्वरा, नैवाद एक माझ्या आरोग्याकडे लक्ष दे. माझे निष्पक्ष मुखाने उच्चारलेले प्रार्थनाकडे कान दे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो. माझी पावले तुझ्या मार्गाला धरून आहेत. माझे पाय घसरले नाही. मी तुझा धावा करतो, कारण हे देवा, तू माझे ऐकतो. माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो. मला आपल्या पंखाच्या सहाय्यात लपव. मी तर नीतिमान ठरू, मला तुझे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो. पौलाचे थेसलिकाकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. परमेश्वर प्रत्येक चांगला कृत्य व युक्ती तुमचे सांत्वना करो. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगाने युगाचे सांत्वन आणि कृपेने चांगली आशा दिली, तो देव आपला पित्या तुमच्या मनाचे सांत्वना करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हाला स्थिर करो.
बंधुजन हो, आता इतकेच सांगणे आहे की आम्हासाठी प्रार्थना करीत जा की तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हा व त्याचा गौरव व्हावा आणि हेकेखोर व दुष्ट माणसापासून आमचे संरक्षण व्हावे, कारण सर्वांच्या ठाई विश्वास आहे असे नाही, प्रभू विश्वसनीय आहे तो तुमच्या स्थिर करेल आणि त्या दुष्टापासून वाटेल। तुम्हा विषयी प्रभूमध्ये आमचा असा भरोसा आहे की आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही करत असतात आणि पुढेही करत जाल। प्रभू ही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे आणि ख्रिस्तच्या सहनशीलतेकडे लाव। हा प्रभूचा शब्द आहे। काही जणांनी जवळ येऊन येशूला विचारले, गुरुजी, मोशेने आम्हासाठी असे लिहून ठेवले आहे की एकदाचा भाऊ आपली बायको जिवंत असता निसंतन असा झाला, तर त्याच्या भावाने त्या स्त्री बरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चलावला। बरे, सात भाऊ होते, त्याच्यातील पहिल्या भावाने बायको केली आणि तो निसंतान असा मेला, मग दुसऱ्याने ती केली आणि तिसऱ्याने, त्याप्रमाणे ते साथी निसंतान असे मेले, शेवटी ती स्त्रीही मेली। तर पुनर्स्थानमध्ये ती त्याच्यापैकी कोणाची बायको होईल, कारण ती त्या साताचीही बायको झाली होती। येशूने त्याला म्हटले, ह्या युगांतले लोक लग्न करून घेतात वा लग्न करून देतात, परंतु ते युग आणि मेल्यांतून पुनर्स्थान ही प्राप्त करून घेण्यासाठी जे युग धरतील ते लग्न करून घेणार नाही आणि लग्न करून देणारही नाही आणि ते पुढे मरणारही नाही, कारण ते देव समान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत। मोशेनेही झुडपाच्या रक्तांत परमेश्वराला अब्रामाचा देव, इजाकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हणून मेलेले उतावले जातात हे दर्शवले आहे। तो मृत्यूचा देव नव्हे तर जिवंतचा आहे, कारण त्याला सर्वांस जिवंत आहेत। प्रभूचे हे शुभवर्तमान। प्रिय बंधुर्गेनो, एक गोष्टीचा मी सुरुवात करतो। एक राजा होता आणि हा राजा जीवनाचा अर्थ शोधत होता, जीवन कशाप्रमाणे सुखी जगायचे याचा विचार तो करत होता, याची शोध तो करत होता। आणि याच्यासाठी तो एक दिवस एक संत माणसाला बोलवतो आणि त्याच्याकडे हा प्रश्न मांडतो, जीवन कशी जगायचे सुखी। आणि हा संत माणूस त्याला उत्तर देतो, सुखी जीवन जगायचे असेल, जीवनाचा अर्थ तुम्हाला समजायचा असेल तर दर वेळी दर दिवसाला मरणाची आठवण करून तुम्ही जगा।
मरणाची आठवण करून तुम्ही जगशाल तर नक्की तुम्ही तुमचे जीवन सुखी जगणार. तर हा राजा विचार करतो, मी माझ्या खोलीमध्ये मरणाचे एक चित्र काढून तिथे लावलो, ते चित्र पाहून कदाचित मी सुखी जीवन जगणार. आणि म्हणून तो तीन आर्टिस्ट बोलवतो आणि तिन्ही जणाला तो मरणाविषयी चित्र काढायला सांगतो. तर पहिला चित्रकार असे चित्र काढतो की झाडावरून एक फल पिकून खाली पडते. दुसरा आर्टिस्ट असे चित्र काढतो, एक समसान भूमी दाखवतो जिथे सर्जन मेलेले असतात. आणि तिसरा चित्रकार एक बीज काढतो, ही बीज मरून त्याच्यातून एक झाड निघते. ते राजाला हे तिसरे चित्र पसंत येते आणि तो आपल्या ते रुमाला लावतो. बंधू भगिनींनो, आपल्याला या गोष्टीद्वारे तीन संदेश भेटतात. पहिला संदेश कि आपण मरणाविषयी विचार करून जगलो तर जीवन आपले सुखी असणार. जर आम्ही विचार केला उद्या आपण मरणार आहोत तर आपण आपले जीवन कसे जगणार, कदाचित आपण चांगलं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणार. ज्यांच्याकडे आम्ही दुश्मन झालेले आहोत त्याच्याकडे आपण कदाचित समाधान करणार. सगळ्याकडे आपण चांगल्या प्रमाणे बोलणार, चांगलं कृत्य करणार. आपल्याकडे थोडाच वेळ आहे हे आपल्या लक्षात असणार. आपण चांगल्या प्रमाणे आपले जीवन जगण्यास प्रयत्न करणार. तर हा आहे पहिला संदेश. आपण कधी पण मरू शकतो तर आम्ही मरणाची तयारी करून जगलं पाहिजे. दुसरा संदेश या गोष्टीद्वारे आपल्याला जो भेटत आहे, मरण अंत नाही, मरणानंतर आपल्याला एक दुसरा जीवन आहे. आणि तिसरा संदेश, आम्ही दर दिवशी स्वतःला मरून जगले पाहिजे. जसे ती बीज मरून त्याच्यातून झाड निघते, त्याला फळा फुला होतात, तसेच जर आपण सुखी असलं पाहिजे तर स्वतःला मी मेले पाहिजे, स्वतःच्या पापाला मी मेले पाहिजे, स्वतःच्या अहंकाराला मी मेले पाहिजे. अनेक वाईट जे आपण करतो, आपले वाईट सवय, वाईट व्यासन आपण याला मेले पाहिजे. तेव्हाच की आपण अनंत जीवनाचा सुख अनुभव करणार. एक चांगला सुख, चांगला जीवनाचा अर्थ आपल्याला या जीवनात समजणार. प्रिय बंधू मित्रांनो, आजच्या वाचनामध्ये जो संदेश आपल्याला भेटत आहे तोच, हे जीवन अंत नाही, या जीवनानंतर आपले जीवन परिवर्तन होत आहे. मरण एक पॅसेज आहे, एक जग जीवनातून दुसऱ्या जीवनात जाण्यासाठी. आपण अनंत सुख भोगायचे असेल तर आपल्याला हे जीवन सोडून दुसऱ्या जीवनात आपल्याला जायला लागते. आणि प्रभू म्हणतो मेल्यानंतर आपल्याला पुनर्दान आहे. हे स्पष्ट करण्यासाठी येशू स्वतः या जगात आला, स्वतः मेला, पुनर्जित झाला आणि आश्वासन आपल्याला सर्वांना दिलेले आहे. तर हे जीवन आपले अंत नाही. हे जीवन जगताना आपले पण नजर आपण मरणावर लावून स्वर्गावर लावून जगलं पाहिजे. आजच्या वाचनामध्ये, पहिल्या वाचनामध्ये आपण सात भावाची गोष्टी ऐकतात. ते सात भावात त्यांची आईला मारले गेले, त्यांना मारले कशासाठी, राजाचे हुकूम त्यांनी नियम पाळलं नाही. यहुदीच्या नियमाप्रमाणे सुवर्चे मांस खाणे म्हणजे अशुद्ध होते आणि राजा त्यांना सांगतो सुवर्चे मांस खाऊन दाखवा, तो सोडणार तुम्हाला. आणि साथी साथ भाऊ
खायला तयार नाही, त्याच्या शास्त्राचे विरोध जाण्यासाठी ते तयार नाही। ते सांगतात तुम्ही आम्हाला मारू शकता, पण आपण देवाची आज्ञा जे शास्त्रात दिलेले त्याचे विरुद्ध जाणार नाही। आणि एक एक जणाला राजा मारायला चालू करतो, विचार करून कदाचित दुसरा भाऊ तिसरा भाऊ भिऊन राजा सांगतो ते करीन, पण नाही, साथी साथ भाव मरतात, मरण स्वीकार करतात। आणि राजाला सांगतात तुम्ही फक्त आमच्या शरीराला मारू शकतो, पण मारल्यानंतर आपण अनंत सुख भोगणार, आपण देवाबरोबर नवीन जीवनाची सुरुवात करणार, हे तुम्हाला प्राप्त होणार नाही, याचा अनुभव तुम्हाला होणार नाही, पण आम्हाला होणार, आणि याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही तयार आहे। बंधू भगिनींनो, अशी प्रसंग आपल्या जीवनात आली तर आपण काय करणार? जर आपल्याला सांगितलं तुमचं धर्मांतर करा, तुमचा धर्म सोडा, नाहीतर तुम्हाला मारणार, आपला प्रतिसाद काय असणार, आपण काय करणार? या भावासारखे त्याच्या आईसारखे आपण पण देवासाठी मरण्यासाठी तयार होणार की या जगाच्या राजाना सरकारला घेऊन आपण आपले जीवन जगणार? हा प्रश्न आज पहिले वाचन आपल्याला म्हणत आहे। आपण काय उत्तर देणार याचा आपण विचार करूया। आणि दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल थेसलोनिकांना सांगतो जे दिवान जीवन आपल्याला प्राप्त झालेले आहे ते देवाने जीवन दिलेले आहे, तर देवासाठी जीवन जगा। देवासाठी जीवन जगा म्हणजे काय? जेव्हा आपण दुसऱ्यासाठी माझे जीवन जगतो तेव्हा मी माझे जीवन देवासाठी जगतो, तेव्हा मी अर्थभरित जीवन जगतो, पूर्णपणे जीवन जगतो। जो माणूस स्वतःसाठी जीवन जगतो तो स्वार्थी, तो देवासाठी नाही जगतो। तर देवाने मला जीवन दिलेले आहे, देवाने मला अनेक गुण दिलेले आहे, ते फक्त स्वतःसाठी नाही, ते दुसऱ्यासाठी प्रभूसाठी वापर करण्यास। पुष्कळ वेळी आपण स्वतःचाच विचार करतो, जे गुण दिलेले आहे अनेक आपल्याला आपण काम करतो, आपण पुष्कळ वेळी फक्त स्वतःच फायदा शोधतो। अनेक वेळी आपल्याला चर्च मध्ये सेवा करण्यासाठी प्रसंग मिळतात, पण आपण आळस करतो। पुष्कळ वेळी आपला काय फायदा होणार, आपल्याला काय पैसे मिळणार, काय तर माझा फायदा होणार याचा विचार असतो। आपण विचार करत नाही देवाने मला फुकट देण दिलेले आहे, मी देवासाठी फुकट देणार। संत पॉल आज म्हणतो चांगलं कृत्य आपण करूया, आपण सहजपणे एक रेस मध्ये आहो, आपण दौडतात, ही दौड आहे जीवनाची, आणि आपल्याला एक दिवस ती पूर्ण करायची आहे दौड, ही रेस। ती कशा प्रमाणे मी पूर्ण करणार? देवासमोर मी यज्ञ योग्य बनणार काय? आजच्या शुभपत्रामध्ये सदुकी येशूकडे येतात, हे सदुकी पुनर्जन्मावर विश्वास करत नाही होते, परंतु पुनर्जन्म विषयी येशूला प्रश्न करतात, कशासाठी? येशू काय गलत बोलणार काय? आणि येशूला गलत बोलताना पकडणार आणि दाखवून देणार की हा खोटा माणूस, हे विचार घेऊन येशूकडे येतात आणि असं प्रश्न करतात की एक बाई सात भावाकडे तिचा विवाह झाला होता, आता सर जर मेलेस स्वर्गात गेले, स्वर्गात ती कोणाची पत्नी होणार, असं प्रश्न येशूकडे मांडतात। आणि येशू त्याचे मन समजून त्यांना सांगतो तुम्ही जे स्वर्गात स्वर्गावर पुनर्जन्मावर विश्वास नाही ठेवतात, तुम्हाला काही माहित नाही, तर माझे ऐकून घ्या, स्वर्गात कोणी कोणाचा पती पत्नी नाही बनतात, कोणी भाव बहीण नाही आहे, आई वडील कोणी नाही आहे, तिथे आपला फक्त एकच रिश्ता आहे, तो म्हणजे आपण सर देवाचे मुले, देव आमचा पिता, आपण देवदूत सारखे स्वर्गात असतात। बंधू भगिनींनो, सर्वांना आपल्याला एक दिवस स्वर्गात जायचे आहे, पण जायचे असेल तर आपली तयारी आपण या जगातूनच चालू करतो। कसे आपण आपले जीवन जगतो
त्याच्यावर आधारित आहे आपण स्वर्गात जाणार की दुसऱ्या ठिकाणी जाणार. तर आपल्याला सर्वांना स्वर्गात जायचे आमंत्रण आहे. त्याच्यासाठी येशू आपल्याला या जगात आला. त्याच्यासाठी सर्वांना आपल्याला बप्तिस्मा दिलेला आहे. बप्तिस्मा म्हणजे आपल्याला एक पहिला इन्स्टॉलमेंट भेटलेला आहे स्वर्गात जाण्यासाठी. एक पायरी आपण चढलेला आहोत, पण याच्यासाठी पुढे जाण्यासाठी आपल्याला मेहनत केली पाहिजे. आणि मेहनत केली पाहिजे आपल्या चांगल्या कृत्याद्वारे. तर प्रिय बंधू मित्र, आपल्यावर अवलंबित आहे आपण कसे माझे जीवन जगतो. जर मी दुसऱ्यासाठी जीवन जगलो, देवासाठी जगलो, तर मी स्वतःसाठी एक जगा तयार करतो. एक गोष्टी सांगून मी समाप्त करतो. एक श्रीमंत माणूस मेला आणि स्वर्गात गेला. स्वर्गाच्या दरवाजाकडे तो उभा होता आणि संत पीटर त्याला स्वागत करतो आणि स्वर्गाचा टूर त्याचा करतो. आणि हा श्रीमंत माणूस स्वर्ग पाहून खूप आनंदित होतो. मी तर स्वर्गात गेला होता. मोठे मोठे बंगलो तो पाहतो आणि झोपडी पण तो पाहतो. आणि तो प्रश्न करतो, हे मोठे बंगलो कोणी बांधलेले आहे? आणि संत पीटर त्याला सांगतो, जे जे चांगले कृत्य करून आलेले आहे त्यांच्यासाठी आहे. आणि एक सुंदरसा बंगलो त्याला दिसतो. आणि हा श्रीमंत माणूस पीटरला विचारतो, हा मोठा बंगलो कोणाचा आहे? आणि संत पीटर त्याला सांगतो, हा तुमच्याकडे कामाला येत होता त्या माणसाचा आहे. तो विचार करतो, माझ्या घरात काम करत होता त्याचा बंगला आहे. एवढा मोठा असेल तर माझा बंगला किती मोठा असणार? आणि नंतर संत पीटर त्याला एक लहानच्या झोपडीमध्ये घेऊन जातो आणि त्याला सांगतो, हे तुझे घर आहे. आणि हा श्रीमंत माणूस दुःखी होतो आणि विचार करतो, मी स्वर्गात मी जगात असताना एवढ्या मोठ्या बंगलो मध्ये जगला आणि हे काय दिला तुम्ही मला? आणि संत पीटर त्याला सांगतो, हे घर आम्ही बांधले नाही, देवाने कोणाला दिलेले नाही. जे कार्य तुम्ही जगात असताना करता ते कार्याद्वारे इथे तुम्ही घर बांधता. ज्याचे कार्य मोठे आहे त्याचे घर मोठे बनले, आणि ज्याचे कार्य लहान होते कमी होते त्याचे घर लहान बनले. प्रिय बंधू भगिनी, ही गोष्टी आहे. पण जर आपल्याला स्वर्गाचे अनंत सुख भोगायचे असेल तर आपल्या कार्याद्वारे आपली तयारी आपल्याला करायला लागणार. तर प्रिय बंधू भगिनी, आजच्या मेसेजला आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया. आपले जीवन आपण योग्यपणे जगण्यासाठी, आपली श्रद्धा आपण प्रामाणिकपणे जगूया, आणि श्रद्धाचा प्रकाश सर्वांना आपण देऊया. आम्ही सर्वजण म्हणूया, स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर विश्वास आहे. त्याचा ख्रिस्ताच्या आशेचा शुभ संदेश प्राप्त व्हावा व त्यांना नव चैतन्य लावावे व
म्हणून आपण प्रभू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. काही लोक हे पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवत नाही व दुसऱ्या विश्वासू लोकांचा विश्वास उद्ध्वस्त करून त्यास येशूपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा लोकांना प्रभूचा स्पर्श होऊन त्यांची श्रद्धा वाढीस लागावी व त्यांनी येशूजवळ यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या सर्व देणग्यांचा आपण योग्य प्रकारे वापर करावा व इतरांची सेवा करून नवजीवनाचा आनंद घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू. परमेश्वरा, तुझ्या दयेची अपेक्षा करणाऱ्या तुझ्या प्रजाजनांना आशीर्वाद दे. ज्या गोष्टींची ते तुझ्याकडे याचना करीत आहेत त्या गोष्टी तू त्यांना मिळवून दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ख्रिस्ताच्या मृत्यूची घोषणा करतो. आमच्या या दानाचा स्वीकार कर व ख्रिस्ताचे भक्तीपूर्वक अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्व आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमची पापापासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नव जीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्ग राज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र आहेस, सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर फोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्व सण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तिचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हणले, तुम्ही सर्व सण हा घ्या व यामधून प्या, हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. सध्याच्या रहस्याचे आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हतारणदायक प्याला अर्पण करतो. तुझे समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्मेचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सज्जन पर बसलेल्या चर्चित सभेचे आपण कर आमचे परम गुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सद्गुरु यांचे सामचे तुझ्या प्रेमात तंत्र वाढ कर. मरणाचे पुनरुत्थान चाचणे ख्रिस्ताचे विश्वास पावलेल्या आमच्या आनंद भगिनीची आठवण कर. त्यांना वाच ख्रिस्तवास झाले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्व दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया शांती योशक्तीचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभच्या बसूच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या बरोबर ख्रिस्ताचा तुझा गौरव गाव म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताकाई, पवित्र आत्म्याच्या एक्यात हे सर्व समर्पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आता आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताचे पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
जगाचे पापे दूर करणारे हे देवाचे कृप हा याच्या भोजनात भोजनास बोलावण्यात आलेले आम्ही सर्व धन्य. Yeah.